नमस्कार, मी वैशाली पाल, मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। सल्लाबाद प्रमाणे याही वर्षी गावदेवी वित्तमंडळ आयोजित आई गावदेवी चषक 2023 भव्य ओव्हरआर्म क्रिकेट सामने खेळले जात आहे। गावदेवी वित्तमंडळ आयोजित आई गावदेवी चषक 2023 भव्य ओव्हरआर्म क्रिकेट सामने तुळशीचे ठरत असून यामध्ये 40 संघ सहभागी झाले आहेत। सीमा रिसॉर्ट मैदान वरप येथे 10 जानेवारी ते 15 जानेवारी यामध्ये हे क्रिकेट सामने खेळले जात असून प्रथम बक्षीस 1 लाख, द्वितीय 50 लाख, तृतीय व चतुर्थ 25,000 आहेत। उत्कृष्ट गोलंदाजाला बाईक आहे। कुणाल म्हात्रे यांच्यातर्फे विजेत्यांसाठी ट्रॉफ्या असून पुतनदादा म्हात्रे यांच्यातर्फे उत्कृष्ट फलंदाजाला बाईक आहे। गावदेवी वित्तमंडळ वर्षभर विविध समाजोपयोगी कार्य करत असून उपक्रम राबवित असते। गावदेवी वित्तमंडळ म्हारत, आई गावदेवी क्रिकेट संघ म्हारत, म्हारत जायंट्स म्हारत, ग्रामस्थ मंडळ म्हारत यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे। क्रिकेट सामन्यासाठी सहकार्य लाभलेल्या सर्वांचे आयोजकांतर्फे आभार मानण्यात आले। टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले, मीडिया प्लस। आज मकर संक्रांतीच्या शुभ अवसर आम्ही शोधून गावदेवी मित्रमंडळ आयोजित गावदेवी चषक ह्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन 12व्या मंडळाने आपण इथं आयोजित केलेले आहे। या पूर्ण क्रिकेट खेळामध्ये 40 टीमचं सहभाग आहे आणि एक मोठ्या उत्सवाप्रमाणे पूर्ण लोकांचा इकडे सहभाग आणि उत्साह सगळ्यांच्या याच्यामध्ये दिसत आहे। अतिशय जोशामध्ये ही क्रिकेट स्पर्धा ही आयोजित झालेली आहे। आज या स्पर्धेचा 3रा दिवस असून पुढे आणखी 2 दिवस ही क्रिकेट स्पर्धा चालू असणार आहे। या पूर्ण स्पर्धेमध्ये पहिला प्राईज हे 1 लाख रुपये कॅश स्वरूपात दिलं जाणार आहे। त्यानंतर द्वितीय पारितोषिक हे 50,000 रुपयाचं आहे। तिसरा आणि चौथं पारितोषिक देखील या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये 25,000 रुपयाचं पारितोषिक आपण देणार आहोत। तसेच या स्पर्धेचं आकर्षक म्हणून उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि यांच्या त्याच्यासाठी एक बाईक टू व्हीलरचं देखील आपण याच्यामध्ये देण्याचं हे ठरवलेलं आहे। गावदेवी मित्रमंडळ यांच्या माध्यमातून ही मोठ्या उत्साहात ही स्पर्धा आहे। त्याच्यामध्ये भरपूर लोकांचा सहभाग लागलेले आहे। याच्यामध्ये 13 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे। या स्पर्धेसाठी आपल्याला खूप लोकांनी सहकार्य देखील केलेले आहे। त्याच्यामध्ये कुणाल म्हात्रेंच्या तर्फे आपल्याला या मोठमोठ्यांच्या ट्रॉफी देखील आपण बघू शकताय। यांचं देखील त्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे। आमचे गावचे वरिष्ठ आणि समाजसेवक उत्तमदादा म्हात्रे यांच्या मार्फत आपल्याला हे जे आकर्षक बाईकचं देखील त्यांनी आपल्याला सहकार्य केलेले आहे। या गावदेवी मित्रमंडळाच्या मार्फत दरवर्षी ह्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेटचे सामने हे उत्सव केले जातात। तसेच गावात देखील इतर अनेक सांस्कृतिक प्रोग्रामाचं देखील आम्ही नियोजन गावदेवी मित्रमंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी आम्ही करत असतो आणि ही स्पर्धा आज मोठ्या प्रमाणात सादर केल्याबद्दल आणि महाराळगावच्या सर्व लोकांनी सहकार्य केल्याबद्दल सगळ्या माझ्या सहकार्यांचं आणि महाराळच्या सगळ्या रहिवाशांचं देखील मी मनपूर्वक। या होत्या आजच्या ताज्या घडामोडी। अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।